नमस्कार सर, आज आपण जे भेटतोय जे भेटण्याचा महत्त्वाचा उद्देश हा बेळगावला मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर मध्ये आपल्याला जर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्याकरता आपल्याला काय काय तयारी करावी लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे, स्टेज कसं असावं किंवा काय याच्याबद्दल आपण चर्चा करायला इथे चांगलेलं होतं. परंतु ही चर्चा करत असताना हळूहळू असं वाटायला लागलं की याच्याही पेक्षा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने हे प्रेझेंटेशन कसं करता येईल आणि आपला ऑडियन्स कुठला असावा काय याच्याबद्दल असं एक मत मनात आलं की हा कार्यक्रम जणू काही आपण देशाच्या लेवलवर आणि ज्यामध्ये मुख्य अतिथी म्हणून आपले प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर असतील अशा एका लेवलच्या वरून तो पाहिला जातोय अशा संकल्पनेतून आपण हे सगळं करतो. आणि हे करत असताना आपल्याला पैशाची किंवा किती वेळ लागेल काय याची आता आपण जास्त चर्चा न करता आपल्याला ज्या तऱ्हेचं काम करायचं असेल तर आपल्याला व्हॉट बेस्ट पॉसिबल करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण करूया. आणि ह्या संदर्भात आपण जे आता चर्चा केली त्या चर्चेचा हा आपला मेन टॉपिक असावा. तर आता मी तुम्हाला असं विचारतो की हे जर असं आपल्याला करायचं असेल तर त्याच्या स्टेजची व्यवस्था काय असेल. पहिली गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आपण कोणासाठी करतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. याचा जो ऑडियन्स जो आहे तो ऑडियन्स असा असायला पाहिजे की तज्ञ असायला पाहिजे किंबहुना त्याची क्युरियोसिटी खूप डेव्हलप झाली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की जो इतिहास लोकांना माहिती आहे त्या इतिहासाच्या पलीकडे जाऊन विचारायला प्रवृत्त करणारा हा कार्यक्रम असायला पाहिजे. जर तसं होत नसेल तर मग हा कार्यक्रम काय करायचा. बरं, दुसरी गोष्ट की हा कार्यक्रम करत असताना इतिहास आपला भव्य दिव्य आहे त्या दृष्टीने आपलं प्रेझेंटेशन सुद्धा भव्य दिव्य असायला हवं. दुसरी महत्वाची बाब की जे नवीन टेक्निक आता आहे एक मोठा स्क्रीन आहे किंवा लाइटिंग आहे रेकॉर्डिंग करू शकतो आपण छान पद्धतीने आपण एक साऊंड इफेक्ट देऊ शकतो भरपूर कलाकार वापरू शकतो टेक्निक्स वापरू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून एक साधारणतः एक दीड पावणे दोन तासाचा जरी कार्यक्रम हा नॉनस्टॉप वाढला बरं हे करत असताना त्यातला इतिहास त्यामध्ये वापरली गेलेली गिमिक्स त्यामध्ये न लिहिलेली पानं जी इतिहासाची की जी माहिती नाही आहेत आपल्याला जी तुमच्यासारखी जी तज्ज्ञ मंडळी आहेत की जी याचं खूप चांगलं भाष्य करू शकतात म्हणजे आर्मी ऑफिसर्स असतील किंवा तुमच्यासारखे जे ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे त्यांना यातले बारकावे कळू शकतात आणि जे सर्वसामान्य माणसाला ते समजवून देऊ शकतात. कारण असं कधीच झालेलं नाही की कोणताही इतिहास हा एका रात्रीमध्ये घडलेला नाही किंवा कुठलंही युद्ध जिंकलं गेलं ते एका रात्रीमध्ये जिंकलं गेलं नाही. त्याच्यामध्ये खूप मोठी साधनं आहे नंतर खूप मोठी योजना आहे आणि ती काही सगळे कष्ट आहेत ते नुसते फक्त त्या सैनिकांचे नाही तर सर्वसामान्यांचे आहेत तज्ज्ञांचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये एक युद्धशास्त्र आहे नीतीशास्त्र आहे हे सगळं त्याच्यामध्ये दिसायला हवं त्या फिल्ममध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये असं मला वाटतं. तुम्हाला स्टेजची जी कल्पना आहे म्हणजे ऑडियन्स आहे तो असा एम्फी थिएटर सारखा असा अपेक्षित आहे म्हणजे एक घोड्याची नाल जशी असते तसं ऑडियन्सनी बसावं आणि एक स्टेज साधारण एक 150 फुटाचं वगैरे असावं नंतर 40 फूट रुंद 7-8 फूट हाईटला असावं जेणेकरून जमिनीपासून तर ते व्हिज्युअल होऊ शकेल. आणि तो जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो संपूर्ण असा अंगावरती यावा आणि ते संपूर्ण एक 1.5 तास त्यांना त्या एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जायची ताकद त्या कार्यक्रमाची असावी असं तो कार्यक्रम असावा असं मला वाटतं. कारण अदरवाईज काय होतं की मग विचार करताना आपण एक कुठल्या तरी थिएटरमधल्या स्टेजचा विचार करतो आणि ते आपल्याला आपल्या खूप गोष्टी दाखवायच्या आणि सांगायचे राहून जातात. बरं हाच जेव्हा मोठ्या प्रमाणात करतो तो लहान प्रमाणात करूच शकतो तो नंतर करायचं झालं तर करता येईल का पण करताना तुम्ही विचार करतानाच तुम्ही मोठ्या प्रमाणातच तो विचार साधारण तुम्हाला किती ह्याच्यात ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस अशा तऱ्हेचे काही लोक जे सिनेमा म्हणजे ऍक्च्युअल ड्रामाटायझेशन किंवा डायलॉग्स करत असताना आपल्याला दोन प्रकारांनी काम करावं लागतं.
एक म्हणजे ऍक्च्युअली डायलॉग्स म्हणणारे जे आहेत त्यांचं रेकॉर्डिंग करूनच ते डायलॉग्स, कारण एवढे जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण करतो तेव्हा ते सगळ्या कलाकारांचे आवाज पोचतीलच अशी काही गॅरंटी नाही, त्यापेक्षा ते रेकॉर्डेड करायचं, त्याने ऍक्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट की जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये नुसते कलाकार असून उपयोग नाही, त्यांना ट्रेंड करावं लागणार आहे. कारण जेव्हा युद्धनीती दाखवतो आपण, म्हणजे तुमच्यासारखी जी लोकं आहेत की ती त्याच्यामध्ये बारकावे सांगतील, तर ती युद्धनीती त्यांनी दाखवता आली पाहिजे, ती पोचली पाहिजे. आणि ते बघणारे सर्वसामान्य प्रेक्षक आहे, तसे तुमच्यासाठी काही तज्ज्ञ लोक पण आहेत, त्यांना ते पोरकटपणा वाटतं कामा नये, तर ते त्यातले बारकावे कळले पाहिजेत आणि त्यातनं तो आनंद घेता आला पाहिजे की किती आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक ह्या गोष्टी केल्या होत्या, विचारपूर्वक युद्ध केली होती. साधारण मला असं विचारायचं की हे सगळं करण्याकरता इक्विपमेंट म्हणजे टेक्निकॅलिटीजचा जो एक भाग आहे, तर त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर तुमचं काय भाष्य आहे किंवा काय करावं लागेल किंवा काय ऑडिओ व्हिज्युअल करायला लागेल हा एक पहिला भाग. आणि दुसरा भाग असा की याच्यामध्ये आता खर्च ह्या विषयावरती आता नाही बोलता येत, कारण स्क्रिप्ट झाल्याशिवाय ह्या गोष्टी सगळ्या बोलता येणं अवघड आहे. पण खर्चिक आहे हा सगळा भाग. पण एक निश्चित आहे की हा एक प्रयोग करायचा झाला तरी त्याला खर्च तेवढाच आहे, आणि 101 प्रयोग करायचा झाला तरी खर्च तेवढाच आहे. बरं, दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये आपण काही नवीन कलाकार, काही जुने कलाकार, काही तज्ज्ञ लोक अशी सगळ्यांची सांगड बांधावी लागणार आहे. आणि बरं, यामध्ये हे करत असताना आपल्याला आता आताच्या काळात करत असल्यामुळे आपल्याला त्याचा कमर्शियली पण विचार करावा लागणार आहे. कारण जेव्हा आपण एवढा मोठा खर्च करतो तेव्हा आपला खर्च निघण्याच्या दृष्टीने काय करता येते हाही विचार करावा लागणार आहे. मी जरा मध्ये एक बोलते की याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आत्ताची आपल्याला छान वापरता येईल या सगळ्या प्रयोगामध्ये, कारण आत्ताच्या काळातली जी काही टेक्निक्स आहेत, मग कुठे ॲनिमेशन वापरता आलं तर, किंवा ऑडिओ व्हिडिओचे जे इफेक्ट्स आहेत वेगवेगळे, त्याच्यामधनं सुद्धा आपण काही गोष्टी उभ्या करू शकतो, असं काही आपल्याला वापरता येईल यामध्ये. आपल्याला कोणाला अप्रोच करावं लागेल या सगळ्या गोष्टींच्या करता, सध्या आपण पुण्यात राहतो तर पुण्याच्या संदर्भात कोण आहेत, मग त्याच्यापेक्षा जरा जा बाहेर लातूर असतं म्हणजे मुंबई, आणि त्याच्यापेक्षा बाहेर देशाच्या आणखी वेगळ्या भागात जे टेक्निक किंवा टेक्निकल एक्सपर्टाईज अवेलेबल आहे त्याच्या संदर्भात काय आपला. दोन गोष्टी आहेत सर याच्यामध्ये. एक पहिली गोष्ट, कुणाकडे गेलो तर ते पहिला प्रश्न विचारतो की हे का करता तुम्ही, कारण जे काही आहे आम्हाला माहिती आहे ते माहितीच आहे, त्याच्यामध्ये नवीन काय दाखवत आहे, पण नवीन काय आपण करतो हे त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. का करतो, कारण काही इतिहासाची काही पानं जी लिहिलीच गेली नाही आहे, पण ती पानं आहेत, ते त्याचे संदर्भ नसतील पण ते त्या घटना आहेत, बरं त्याच्यावरती विचार केलेला आहे त्या लोकांनी, पण तो आपल्यापर्यंत आलेला नाही. त्याचं कारण असं की त्याची गरज पडली नाही, ती गरज पडली नाही म्हणजे ती गरज ते नव्हतं असं नाही, तर ते किती विचारपूर्वक ह्या गोष्टी घडल्या गेल्या आणि त्या काळामध्ये फारशी आयुध नसताना, फारशी टेक्नॉलॉजी डेव्हलप नसताना ती युद्ध केली गेली आणि युद्धनीती इतकी योग्य प्रकाराने वापरली गेली. त्याच्यामध्ये फक्त सैनिक लढत होते असं नाही, सर्वसामान्य माणूस सुद्धा लढत होता, लहान मुलं आणि बायकोसुद्धा लढत होते.